नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पोलिसांवर केला प्राणघातक हल्ला. पारधी वेडा मांडवी येथील घटना. नागपूर सावनेर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या परमेश्वर तालुक्यातील मांडवी गावात अनेक वर्षांपासून अवैध धंदे तसेच चोरीचे मोबाईल, अवैध प्रमाणात दारू विक्री होत असल्याचे नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व परमेश्वर पोलीस स्टेशन तसेच सावनेर पोलीस स्टेशन यांना सूचना देऊन संयुक्त कारवाईचे आदेश दिले असता माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशावरून संबंधित कर्मचारी दिनांक 10 सप्टेंबर 2019 ला सकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान आपल्या पथकासह कारवाईत गेले असता या दरम्यान आरोपी रेविसलाल सुजितराम चव्हाण यांच्या घराची झडती घेण्यास त्याला सांगितले. यावेळी त्याने झडती घेण्यास मनाई केली. मेरा कोई कुछ भी नहीं कर सकता असे पोलिसांना धाक देऊन त्यांनी पारधीबेडा मांडवीतील आपल्या परिजनांना तसेच परिसरातील इतर लोकांना गोळा करून पोलिसांवर शिवीगाळ तसेच लाठ्याकाठ्या दगड काचांच्या बाटल्या मिरची पावडर फेकून हमला केला. या हमल्यामध्ये कारवाई पथकातील पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सारंभळकर, PSI नरेंद्र गौरखेडे, पोलीस शिपाई महेश बिसने, पोलीस शिपाई सुशील बाळकृष्ण खोब्रागडे, पोलीस शिपाई पुष्पलाल आखरे, पोलीस पाटील सतीश जडी गंभीर जखमी झाले. यामुळे त्यांना तत्काळ सावनेर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नागपूर मेडिकलला रवाना केले. घडलेल्या घटनेची सावनेर पोलिसांना तक्रार प्राप्त होताच सावनेर पोलिसांनी विशेष पथकाचा दस्ता तयार करून पारधी वेड्याला घेराबंदी करून आरोपींना अटक केली. यात प्रामुख्याने रविसलाल सुजीराम चव्हाण वय 32, शैलेंद्र लक्ष्मण राजपूत वय 27, संतोष कीर्तीसिंग चव्हाण 40 वय, आयसलाल रामस्वरूप राजपूत वय 30, सौ दीपा उर्फ हिरा माहुल राजपूत वय 35, अनुमा भोसले वय 25, सौ रेविसनाबाई अजय राजपूत वय 38, सौ आर्सना घमेर सिंग चव्हाण सर्व राहणार पारधी वेडा मांडवी तालुका कळमेश्वर यांना ताब्यात घेऊन सावनेर पोलिसांनी आरोपींवर कलम 353, 360, 332, 333, 504, 506, 143, 147, 149, 114 नुसार भारतीय दंडविधान गुन्हा नोंद करून तपास घेतला. यातील संपूर्ण आरोपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवाना केले. घटनेतील पुढील तपास सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी करीत आहेत. महावळीकरिता शरद नागदेवेसह रितेश पाटील, सावनेर.